प्रणित म्हात्रे फोलर विचार स्पर्धा साकारण्यासाठी देखील अतिशय चांगले पाडवे दिले आणि त्याच्या कार्यरत तर 30 रन यावेस मात्र सर स्कोर कार्डवर यावेस मात्र सर चांगला फटका टाइमिंग बेमिसाल खेळ सोडला जातोय. प्रणित म्हात्रे शिल्लक सात चेंडू जिंकण्यासाठी 5 रन चांगला फटका चेंडू चालला आहे. पंचांचा इशारा येतोय 4 धावांचा तर 6 चेंडू देखील जिंकून दिले बोलत असते यार. यावेळेस मात्र सर चांगला फटका उंची जास्त लांबी कमी चेंडू चालला आहे. सवय बघता बघता पंचांचा इशारा आमच्या पर्यंत पोहोचला जातोय. यावेळेस मात्र एक रन प्रणित म्हात्रे
23 अर्थात 23 रन अजून शिल्लक असतील. या संघाचा चांगला फटका हवाय सफर स्टँड अँड डिलिव्हरी फलंदाज प्रणित मात्रे चपकाट मध्ये निघालेला लांब लेग चांगला फटका आणि मेगा फायनल मध्ये दाखवलं ते श्री गणेश कोपरखैरे संघ. तर म्हणायचं असेल की माझी बरोबर गोलंदाज कमलजीत ओवर द विकेट. यावेळेस मात्र सर चांगला फटका, टायमिंग बेमिसाल, उंची जास्त लांबी कमी, पंचांचा इशारा येतोय. आउट ऑफ द पार्क, आर पार, सीमा पार, रामदेव बाबा, पतंजली ब्रँडेड षटकार जे आपण स्कोर कार्डवर लागल्या जातात. गोलंदाज यावेळेस सज्जा राईट अपवर. यावेळेस मात्र सर चांगला फटका, बिगिट करण्याचा प्रयत्न चेंडू चाललाय. सर बघता बघता पॉईंट रिजन मध्ये एक रन यावेळेस सज्ज झालाय. यावेळेस मात्र सर चांगला फटका, एक रन यावेळेस मात्र ऍड होईल. संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 17 रन. बघता बघता 18 रन देखील यावेळेस पूर्ण होत आहेत की काय. तर 18 रन यावेळेस पूर्ण झाल्या आणि मात्र सज्ज होत आहे. यावेळेस मात्र आखूड पद्धतीचा चेंडू होता, बिगिट करण्याचा प्रयत्न. एक रन यावेळेस मात्र जरूर कम्प्लीट केला जातोय. बघता बघता कोणत्या प्रेक्षकाची असेल, आपण जरूर आपली ओळख पटवून मात्र जरूर कॉमेंट्री बॉक्स मधून घेऊन जायचे. यावेळेस मात्र सर चांगला फटका, यावेळेस मात्र सर चेंडूची ओळख पटवली आणि ओळखेला मात्र जर लाजवेल असा षटकार. प्रणित हैराट सारखा मात्तभर चित्रपट आपण बॉक्स ऑफिसवर पाहिला आणि तदनंतर 29 एप्रिल 2016 ला देखील खऱ्या अर्थाने संपूर्ण प्रेक्षकांचा वर्ग मात्र जरूर थिएटरमध्ये हाऊसफुल होता. तर 2 रन यावेळेस मात्र जरूर कम्प्लीट केल्या आणि 2 धावांशी संघाची धाव संख्या देखील स्कोर कार्डवर लागली जाते तब्बल 31. तर जरूर निर्धाव षटक फेकलं होतं. यावेळेस मात्र जर चांगला फटका, चांगला कव्हर ड्राईव्ह देखील लगावला जातोय. चेंडू चाललाय, युवराज सिंग स्टाईल फटका देखील खेळला जातोय. एक रन यावेळेस मात्र कम्प्लीट होईल. चढतोय यावेळेस मात्र सर चांगला फटका, टायमिंग बेमिसाल, पंचांचा इशारा येतोय. फलंदाज प्रणित म्हात्रेच्या बॅट मधून निघाले. फलंदाज देखील यावेळेस सज्ज होतोय बॉलिंग मार्क वर. यावेळेस मात्र सर चांगला फटका, टायमिंग बेमिसाल, पंचांचा इशारा येतोय. आउट ऑफ द पार्क, 205.5 मीटरचा हा प्रणित म्हात्रेच्या बॅट मधून निघालेला लांबलचक षटकार. यावेळेस मात्र सर चांगला फटका, टायमिंग बेमिसाल, चेंडू चाललाय. यावेळेस मात्र सर जेल सुटला जातोय. एक रन यावेळेस मात्र सर कम्प्लीट केली जाते आणि बघता बघता दुहेरी रन देखील कम्प्लीट केल्या. तर 2 धावांशी संघाच्या देखील आपण पाहिले असेल 49 रन. यावेळेस मात्र सर चांगला फटका, टायमिंग बेमिसाल, रिझल्ट सेम येतोय. यावेळेस मात्र सर आपण पाहू शकाल आणि बघता बघता पंचांचा इशारा येतोय. प्रयत्न चांगला होता परंतु 6 धावांसाठी षटकारचा संघाचे धाव. यावेळेस मात्र जरूर बिगिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय, एक रन यावेळेस मात्र जरूर कम्प्लीट केला. दोन्ही धावेचं व्यवस्थापन देखील होते की काय आणि 2 रन. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना.